तुझ्या कसं सडले ते सगळं बाय बाय लय तोंड चाललंय स्वतःला झालं रोग झाल्यासारखं लागलंय मरायला काम होय ना कुठलं रोगीट मी दिसतोय का तू दिसतेस स्वतः दिसतय रोगीट मोच बसलेले दिसतय उचलाय दिसतय मी नाही उचलणार अग भावाने उचलत जा की जरा नीट गाडी लात वहा गया गायबाना कुटलच पियताड हे सडलेलं आधीच काय नाही बोला की पैसे देणार होता ना तू देतो की एक दोन दिवसांनी येणार गावात कशाचे पैसे विचारा की त्याला कशाचे पैसे ते मी घेतले होते त्यांच्याकडे उसने होय उसने दिले ते वय दारूचे पैसे त्याच्याकडे बया 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 आणि काय मला मुरळी आहे काय जाणे म्हणी तया मुतारा पिऊन उदाऱ्या करतो वय ते माझं मी बघतोय त्यांचं माझं मी बघतोय दारात कस काय आलाय माणूस देतो मी घेतले त्यांच्याकडनं देते मी घेतले त्यांच्याकडनं देतो की राव कधी दोन तीन दिवसात देतो अहो काय स्वप्न हा पॅन्ट फाट पॅन्ट घालाय तुमचे पैसे द्यायचंय भावाने गप की तू जरा भावाने दिन काना खाली ठेवून भावाने म्हणतोय म्हणून मी उधारी देत होतो तुला दारूची देतो ना अरे तुम्हाला 15 दिवस जरा घुमवाय लागलास निसता फोन लावला की उचलित नाहीस मोबाईलच नाही माझ्याकडे आणि तुम्हाला तरी का कळू नाही का कसल्याला उधारी द्यायची ती ह्याच्याकडे काय हो तर उधारी द्यायचंय असं म्हणून हो काय टोंड करीत आहे काय टोंड हलवीत आहे टाइम सांगतो महिन्याभरात देतो महिन्याभरात नाही मला आता पैसे पाहिजे एवढ्या अर्जंट मध्ये कसं दुकानाला मी कुलूप लावून आलो इथं देतो महिन्याभर अरे हात पाय पडत होता पडत होतास ना तू बाया 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 मुतारा पेयासाठी लोकांचे हात पाय बी पडलेस का लय नाव कमी उलस दे बरं आहेस का तू एवढं दी नाही तर बस जा त्यांचं शेण काढायला त्यांच्या घरी आणि तुला आणून देऊ का खायला काय दिलंस मला आणून तुला मुत प्यायला पुरतय का आधी बघती ते भांडण नंतर कर मला ते सांगू नको तू मला पैसे लगेच पाहिजेत काय राव गणेश देतो ना तुम्हाला राव किती दिवस झाले देतो देतो करायला 15 दिवस झाले तू फोन तरी उचलतोस का तुमचे तर गाय आहेत ना लय मोठ्या आहेत भरपूर शान काढायचं न्या चल दोघ पण जाऊ काय माझं नडलंय मला घेऊन जात होतास काय प्यायला चल दोघ पण जाऊ जा की एकटाच देत उलटा पालता पड शेणात तू तीच करते वाटत मी तीच करीते तुला लाज वाटते का वर टॉन करून बोलतोस कर्जेवाले पार दारात यायला लागले की तुझ्या टेन्शन मुळेच पेत होतो अगं बाय बाय माझं टेन्शन मी आहे म्हणतो तुला खायला तरी भेटतय माझं टेन्शन घेतय कशाला काय बघतस माझ्याकडे नाही का तू एवढ काय नाही माझ्या काय हे बघ मला आताच्या आताच पैसे पाहिजेत मला काय बाकीचे नाटक सांगूच नको तू काय मी दुकान बंद करून इथं आलेलोय तुला दारू देत नव्हतं तरी तू दारू घेत होतास माझ्याकडून उधार मी नसल्यावरती पण दारू घेतलीस तू दुकानातून उधार काय करीन ती बाथरूम धुईन दारू साठी तू चल किती व्हायला तू जा एकटाच मला नाही थावस 10 रुपयाची तुला आहे मस्ती मला मस्ती तुला दाखव का मस्ती किती होय दाखव ना तेवढ्याच कामाचा आहेस तू बाकी तर नाही तुला दुसरं काय काम येत स्वप्न ते भांडण बंद कर तुझे आता मला पैसे दे तुला घेत सरकार देतो ना राव कधी देतो रोज काम मला हेच आहे काय तुझ्या पाठीमागं पळायचं अहो नाही देतो मी कधी देतो एक 3-4 दिवसात देतो 3-4 दिवसात नाही मला आता पैसे पाहिजे पैसे पाहिजे तू काढले घे चल पैसे ते आहेत का तुझ्या माझ्या का नाही माझ्या का मागवू नको टॉन करू नको तुझं असलं खोकडावून तुझं लय भारी आहे अन सुधी माझं तू झिरो आलेलं पुढं माझं ते मी बघतो बघ ना मग कशाला मला विचारतोस अगं भावाने हात 3 वेळा वरकटू घेते भावाने भावाने बाहेरच्या माणसां पुढे भावाने भावाने काय लावलंस रमागाच्या पासून बाहेरचा मित्रच आहे तू घेते मी ऐकून मित्र आहे मग सोडून दे ना पैसे मैत्री पुन्हा बाजूला ठेव पैसे काढा दे तू बाकीचे नाटक ते बघू पुढच्या पुढे पैसे दे तू आधी देतो ना अरे देतो ना का तेच काम आहे काय मला उठलं की तुझ्याकडे यायचं का मी गाव सोडून चाललोय काय सोडून चाललोय मला सांगा बरं अरे तुम्हाला मेळ बी लागू द्यायनास ना 2 दिवस झाले मी जरा तब्येत खराब होती मी घरातच होतो बाहेरच नाही घराच्या काय नाही त्याला गोळा उठला रोज 10 रुपये हिला आलता ना मर्याचा गोळा म्हणून घरातच होतो मला नव्हता आला आणि माझ्या मर्याचा गोळा तू आयपर्यंत नाही आलता ते घरी जाऊन तुमचं तुम्ही बघून घ्या मला पैसे दे तू बाकीचे मला नाटक सांगू नको का बोलू पोरायला फोन लावून इथं नको पोर नको गणेश बोलवा चांगला तुडवा एकदा चिकूल तुडायला सारखा हडकन हडकं मोडा ऐकू सुद्धा इज्जत करीत नाही तुझी एवढी मोठी उधारी दिली मी किती काय अशी उदारी 10,000 रुपये उधारी या नालायकाकडे बाया 10,000 रुपये उधारी केलीस का बेनिया कसा मुळा आला सर दुसऱ्याच्या अगं बेने तुझ्याच भावाला दिलेत त्यातले 5,000 रुपये होय तिकडून घेऊन दिलास होय
नुसते दारूची का उसने घेतले होते. खोट तर किती बोलत आहे मुडदा, किती खोट बोलतोय. हा तर म्हणायचं राव, कसं जे खरंय ते तेच खरंय, खोट बोलायची सवय नाही मला तू यासारखी. तुझ्या अवलादच तसली खोटारडी. हा वा वा, तुझ्या अवलाद लय भारी. अरे मी अवलादी चांगली म्हणून तर राहते तुझ्या पाशी. दिसते तुझ्या अवलाद किती भारी. तुझ्या अवलाद तुझ्यासारखी तर नाही. स्वप्ने तुला अजून नीट सांगतोय मी, माणूस किती सांगायला लागलोय. काय पैसे तू दि, पैसे काढतो. आणि डोकं काय खराब करू नको बघ तू. काय सकाळ सकाळचा टाईम आहे. अहो गणेश शेठ, कुणाला पैसे मागतात तुम्ही? याला 2 रुपये भेटणार आणि बिलेट पण आणायला. तुला 10,000 रुपये यायचे तू आहे कुठून? रात्री बायकोचं मंगळसूत्र काढतो देतो. काय म्हणलं? तुला अकल आहे का बायकोचं मंगळसूत्र ठेवायला लागला असं म्हणतोय. मंगळसूत्र देतोय, मंगळसूत्र देतोस काढून. हा बिन लाजा, कितीतरी खालच्या ताळाला जाशील. पैसे दे मला. चल देत. तू घाण राय नाही तर चल माझ्यासोबत. माझं मंगळसूत्र राहायला लागला तिकडं जा की लोकांचे धू. मंगळसूत्र मीच घातलेलं ना. मीच घातलेलं. तुला काय बायको पाहिजे होती मग. मंगळसूत्र घातलेलं लागला काढाय. 15 वर्ष झालं तुला संभळी ते असलं. पियताड पडलं पदरात माझ्या. 7:30 कुठं पडले माझ्या पदरात. हा मी पडले पदरात. मग जा की खप कर. तुझा कुठं करायचा? तुझा कर की तिकडच. माझा खप केला तर गुसुदा खायला नाही भेटायच तुला. तू गुखावून दिवस काढते वाटत. हा मी तर काढते कशा तरी भीक मागून दिवस. काय राडा काय चालू आहे? मी येडा म्हणून उपाय करायत देतो म्हणलं ना तुम्हाला. पागल दिसतोय का मी तुला इथं आलेलो? समजायचं का त्यात? समजायचं काय? तसं नाही म्हण. तू पैसे काढ सर. देतो ना. नाटक येड्यात काढी. पैसे दे तू सर. ते मोबाईल का सडक्या मी हिंदूचा. पैसे दे आणि ते मोबाईल घेऊन जाय. कुणाचा मोबाईल? माझा मोबाईल आहे. मोबाईल फिबाईल देऊ नको सर. गणेश सर मोबाईल माझा आहे. गणेश मोबाईल माझा आहे. आणि मोबाईल घेऊन जा. आता उग गावातल्या माणसा पुढे तुला नाही हानीत. फक्त या माणसाला जाऊ दे मग तुला. तू काय कर, पैसे मला संध्याकाळ पर्यंत आले पाहिजेत. मोबाईल तवा घेऊन जायचा. काय नाही तर मोबाईल भेटणार नाही तुला. फोन उचलू नका त्याच्यावरची. ते मी बघतो माझे मी काय करायचे. काय बायांचे असते फोन? मला बायांचे फोन नाही. तूच किती जण ठेवले त्यांचे फोन येत असतील त्याच्यावर. मन म्हणतो मी जर ठेवले असते ना तर तुझ्या पाशी राहिलेच नसते. त्या बाबाने फोन उचललं ना माझी आबरू जायची. होय स्वप्ने ठेवली. मला काय बाकीचे तुमचं घेणं देणं नाही. संध्याकाळ पर्यंत पैसे मला पाहिजेत नाही तर मोबाईल मी इकून टाकणार कुणाला बी दारूच्या दुकानावर. 6 वाजेपर्यंत मला पैसे हातामध्ये पडले पाहिजे 10,000 रुपये. काय जातोय मी आता. पैसे फिक्स आले पाहिजेत बघा. कुठून देणार पैसे? ते माझं मी बघतो. मोबाईल माझा नासक्या माणसा. नासकी तू. नास काय तू सारलास ना. पार 10 रुपये पिऊ मोबाईल घेऊन या पाटकर. माझ्या आईने दिलता मला मोबाईल. आणि त्या माणसा पुढे म्हणतोय तो किती बाबा ठेवलेस. बाबा ठेवलेच म्या. ठेवलेत का म्या बाबा? म्हणावं लागतं त्या माणसासमोर. त्या माणसा पुढे म्हणतो गडी ठेवलेत. गडी ठेवलेत काय इज्जत ठेवलीस का माझी तू? माझी इज्जत नाही का? तू काय बोलतो त्या माणसासमोर? तुझी इज्जत नाही का त्या समोर? तुझी किती इज्जत आहे? दिसलं बायकू समोर हा नाही निघाला होता तेव्हा तुला. कशाला आणतोय बरं? तेव्हा कशाला आणतोय म्हणून तर गेला मोबाईल घेऊन. तसलेले बघितलेत मी. बघितलेत ना तू. तीच करीत आलास. तीच बघितले सगळे आलेले तुझ्यावर. तू तीच लावलेत माघारी. नाही तुझ्याकडे दिलेत पाठवून. माझ्याकडे देतोय. माझ्याकडे पाठवून. माझ्याकडे देतोय पाठवून. हो खात कसं मोडीशीन का? मोडीशीन हात. मोडीशीन का हात? हळू हाणकी जरा. हळू हाणकी जरा. तू हात पाय बरे मोडत नाही. तुकडं पडत नाही. पडू देखील नारक्या का नाही वागन तो मोबाईल मला. तुझे काय सगळे इथं खपले तर माझ्या आई बापांचा येतोय ना फोन. खपू दे की मग ते पण. हा तुला राहित. तुझ्यासारखे बियाणे तयार कर माग. नाही तू कर की तयार. हा मी करीन. तुला नाही सांगितलं तेवढा चोंबडा पाना. लय चोंबडी तू. चोंबडा खपू दे की तुझी. हा माझ्यात खपू दे. तू असले बियाणे तुझ्यासारखे तयार कर इथ. दुसऱ्याचा आयुष्य वाटू कराय. तू तयार कर जा. हा मी करीते. नासक्या नाही वागन तो मोबाईल मला. जाण जा. येत असतील कुणाकुणाचे तर फोन. हा येत असतील ना. उचलायचे तर तुझ्या आणायचे तर. माझ्यावर कशाला घे तिकडेच. नीट बोल. टोन टोन सर्विंग चपलीनी. नासके अवलादीचा बाई आलेले शानी. आणि ह्या गण्याला पण आताच यायचं होतं.